Hello students, in last video we have seen that is the lesson life process in living organism. त्यामध्ये बरेचसे आपण डिस्कस केलेलो आहे आणि त्याच्यापुढे आज मागच्या वेळेला आपण ग्लायकोलिसिसची स्टेप जी काय आहे जे की सेल्युलर रिस्पिरेशनमध्ये ग्लायकोलिसिस जी पहिली स्टेज आहे ती आपण डिस्कस केलेलं आहे ग्लायकोलिसिस. आता सेकंड स्टेज जी आहे सेल्युलर रिस्पिरेशन जी बघतो की आपण सेल्युलर रिस्पिरेशनमध्ये सेकंड स्टेज म्हणजे सेलमध्ये कोणत्या प्रकारचं रिस्पिरेशन होतं काय काय घडतं त्यातली पहिली स्टेप बघितली आपण ग्लायकोलिसिस. सेकंड स्टेज इज डिस्क्राइब द ट्राय कार्बोक्झिलिक ऍसिड सायकल त्याला म्हणतात ट्राय कार्बोक्झिलिक ऍसिड सायकल त्याला TAC और TCA सुद्धा म्हणतात. तर ह्याच्यात काय काय होतं तर आपण बघितलं की ग्लायकोलिसिस या प्रोसेसमध्ये शेवटचा जो काय प्रोडक्ट तयार होतो तो म्हणजे ऍसिटिल कोएन्झाइम ए. म्हणजे पहिली ग्लायकोलिसिस प्रोसेस तयार होते त्या ग्लायकोलिसिस प्रोसेसमध्ये ऍसिटिल कोएन्झाइम ए तयार होतो. तो तयार झालेला जो ऍसिटिल कोएन्झाइम ए जो आहे तो माइटोकॉन्ड्रियामध्ये एंट्री करतो ग्लायकोलिसिस प्रोसेस. आता ग्लायकोलिसिस प्रोसेस कुठे घडते तर सिटोप्लाझममध्ये घडते. सिटोप्लाझम म्हणजे पेशीद्रव्यांमध्ये घडते. पेशीद्रव्यामध्ये पेशीच्या आतमध्ये जो द्रव आहे त्या द्रव्यांमध्ये ही क्रिया घडते आणि ही क्रिया घडल्यानंतर तो जो काय ऍसिटिल कोएन्झाइम ए जो आहे तो माइटोकॉन्ड्रियामध्ये कारण एनर्जी जी प्रोड्यूस होते ती माइटोकॉन्ड्रियामध्ये जास्त प्रोड्यूस होते आणि मग ऍसिटिल कोएन्झाइम ए एंटर इन टू द माइटोकॉन्ड्रिया. लक्षात घ्या त्या तयार झालेल्या ग्लायकोलिसिसच्या स्टेपमध्ये शेवटी जो तयार झालेला जो काय ऍसिटिल कोएन्झाइम ए जो आहे तो माइटोकॉन्ड्रियामध्ये एंट्री करतो. आता माइटोकॉन्ड्रियामध्ये एंट्री केल्यानंतर त्याच्यातला जो ऍसिटिल पार्ट जो आहे ऍसिटिल कोएन्झाइम ए मधला ऍसिटिल पार्ट कम्प्लिटली ऑक्सिडाइज्ड म्हणजे ऍसिटिल पार्ट जो आहे तो पूर्णपणे ऑक्सिडाइज्ड होतो आणि त्याच्यापासून CO2 H2O NADH2 FADH2 RD डिरिव्ह्ड म्हणजे हे सगळे प्रोडक्ट जे आहेत ते प्रोडक्ट काय होतात तर निर्माण होतात. आता याच्यामध्ये CO2 म्हणजे कार्बन डायऑक्साईड तुम्हाला माहिती आहे. H2O मीन्स वॉटर पाणी माहिती आहे. NADH2 ला त्याचा जो फॉर्म लॉन्ग फॉर्म जो आहे तो निकोटिनामाइड ॲडिनिन डायन्युक्लियोटाइड निकोटिनामाइड ॲडिनिन डायन्युक्लियोटाइड आणि FADH2 लॉन्ग फॉर्म आहे फ्लेविन ॲडिनिन डायन्युक्लियोटाइड. काही गरज नाही तुम्हाला म्हणायची ते लक्षात जर ठेवलं चालते. NADH2 आणि FADH2 एवढं या ऍसिडिक ट्रायकार्बोक्झिलिक ऍसिड सायकलमध्ये एवढं घडतं. आता ते घडल्यानंतर तिसरी स्टेज आहे ती म्हणजे इलेक्ट्रॉन ट्रान्सफरची. तिसरी जी स्टेज आहे याच याच्यामधली सेल्युलर रिस्पिरेशनमधली थर्ड स्टेज जी आहे ती इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन आहे. या चेनमध्ये काय होतं जर आता हा हे जे काय तयार झाले जे मॉलिक्युल्स आहेत मॉलिक्युल्स ऑफ NADH2 आणि FADH2 फॉर्म ड्युरिंग द अबाव प्रोसेस या प्रोसेसमध्ये तयार झालेले NADH2 आणि FADH2 हे पार्टिसिपेट इन द इलेक्ट्रॉन ट्रान्सफर रिॲक्शन. इलेक्ट्रॉन ट्रान्सफर रिॲक्शन करण्यासाठी रिॲक्शनची चेन रिॲक्शन जी आहे या रिॲक्शनमध्ये कोण सहभागी होतं तर या वरच्या प्रोसेसमध्ये तयार झालेले NADH2 आणि FADH2 या रिॲक्शनमध्ये सहभागी होतात. ओके आणि सहभागी झाल्यानंतर 3 मॉलिक्युल्स ऑफ ATP आर ऑब्टेन फ्रॉम इच NADH2 प्रत्येक NADH2 मधून 3 मॉलिक्युल ऑफ ATP. ATP ही जी ॲडोनिन ट्रायफॉस्फेट नावाची एनर्जी आहे ही एनर्जी तयार होते. 3 मॉलिक्युल्स ऑफ ATP आर ऑब्टेनर फ्रॉम द इच NADH2 अँड 2 मॉलिक्युल्स ऑफ द ATP आर ऑब्टेन फ्रॉम द FADH2. NADH2 पासून 3 मॉलिक्युल्स ऑफ ATP मिळतात आणि FADH2 पासून 2 मॉलिक्युल्स ऑफ द ATP मिळतात. मॉलिक्युल्स ऑफ H2O ATP आल्सो फॉर्म त्यामध्ये आणखीन H2O ATP सुद्धा मॉलिक्युल तयार होतात. दिस रिॲक्शन हॅपन्स इन माइटोकॉन्ड्रिया. आता तुम्हाला सांगितलं की माइटोकॉन्ड्रियामध्ये एंट्री करतो म्हणजे माइटोकॉन्ड्रियामध्येच रिॲक्शन हॅपन होणार आणि मॉलिक्युल्स ऑफ द ग्लुकोज इज कम्प्लिटली ऑक्सिडाइज. ह्या प्रोसेसमध्ये ग्लुकोजचं जे काय ऑक्सिडेशन होत असतं ते ऑक्सिडेशन पूर्णपणे कम्प्लिटली ऑक्सिडाइज इन ॲरोबिक रिस्पिरेशन अँड CO2 H2O एनर्जी फॉर्म्ड. CO2 फॉर्म होतो H2O फॉर्म होतो आणि एनर्जी फॉर्म होते आणि ही जी CO2 फॉर्म झालेला असतो तो पुन्हा त्या सेलच्या बाहेर टाकला जातो आणि तो मग पुन्हा रक्तामध्ये मिक्स होऊन पुन्हा तो फुफ्फुसापर्यंत येतो आणि लंग्सपर्यंत येऊन पुन्हा मग आपल्या नाकावर वाटे शरीराच्या बाहेर टाकला जातो.
अशा प्रकारची ही रिस्पिरेशन ही क्रिया चाललेली असेल, त्या क्रियेमध्ये तीन गोष्टी ग्लायकोलिसिस, ट्रायकार्बोक्सिलिक ऍसिडिक सायकल ही सेकंड स्टेप, अँड थर्ड स्टेप जी होती ती इलेक्ट्रॉन ट्रान्सफरची. अशा तीन स्टेपमध्ये ह्या सेल्युलर रिस्पिरेशन होतं. तुम्हाला सांगितलं, विचारलं की सेल्युलर रिस्पिरेशन डिस्क्राईब करा, तो म्हणजे ह्या तीन स्टेज, हे तीन क्वेश्चनचे आन्सर जे आहे ते एकत्र तुम्हाला लिहावे लागते, किंवा एक सेपरेट सेपरेट विचार सेपरेट लिहायचे. आता पुढे म्हटलं की आता हे जे झालं तर आता आपण ह्याचा ही सगळी रिॲक्शन झाली, पण ही रिॲक्शन जेव्हा होते तेव्हा जेव्हा समजा आपल्या बॉडीमध्ये कार्बोहायड्रेट्स जर कमी पडले, काही वेळेला काय होतं, उपोषण केल्यामुळे किंवा अन्न जे जेवण्यासाठी अन्न न मिळाल्यामुळे अशा बऱ्याचशा घटना, म्हणजे जिथं मग महापूर आहे, आता महापूर येतोय, किंवा जास्त डोंगराच्या कडा काय झाल्या तर कोसळल्या, त्याच्याखाली दगडीखाली माणसं अडकली, किंवा ती मग मिळी नसली तरी सुद्धा ती जिवंत राहिली असताना सुद्धा, म्हणजे फास्टिंगच्या कंडिशनमध्ये, हंगरच्या कंडिशनमध्ये, किंवा भरपूर पाणी बाजूने साचलेल्या मध्येच आपण अडकलो, आपल्याला जेवायला नाही मिळालं, म्हणजे ह्या कंडिशनमध्ये कार्बोहायड्रेट्स आपल्या बॉडीमध्ये, म्हणजे त्याला ॲडव्हर्स कंडिशन म्हणतात, हा, अशा कंडिशनमध्ये आपल्या बॉडीला एनर्जी कोण प्रोव्हाइड करतं, तर म्हणले बा हू प्रोव्हाइड्स एनर्जी इन ॲडव्हर्स कंडिशन टू बॉडी. तर इफ देअर इज अ इनसफिशियंट अमाऊंट ऑफ कार्बोहायड्रेट्स इन बॉडी, आपल्या बॉडीला जास्तीत जास्त एनर्जी कोण प्रोव्हाइड करतो, तर कार्बोहायड्रेट्स. पण जर का आपल्या बॉडीमध्ये कार्बोहायड्रेटची जर कमतरता असेल ड्यू टू द फास्टिंग ऑर हंगर, फास्टिंगमुळे किंवा हंगरमुळे, म्हणजे उपास आपण उपवास केल्यामुळे, किंवा हंगर म्हणजे आपण अलग लक्षात, त्यामुळे लिपिड्स अँड प्रोटीन्स आर यूज फॉर द एनर्जी प्रोडक्शन. लिपिड आणि प्रोटीन्स काय करतात तर आपल्या एनर्जी प्रोडक्शनसाठी मदत करतात. कशातून, जेव्हा कार्बोहायड्रेट्स कमी पडतात तेव्हा लिपिड्स आणि प्रोटीन्स आपल्या बॉडीला एनर्जी देत असतात. राईट अबाउट द क्रेब्स सायकल, त्याच्यापुढे क्रेब्स सायकल नावाची एक प्रोसेस आहे, रिॲक्शन आहे. ती क्रेब्स सायकल काय आहे, तर ही ह्या आपल्या, आता बघा की जेव्हा लिपिड्स अँड प्रोटीन्स काय करतात तर आपल्या बॉडीला एनर्जी प्रोव्हाइड करतात त्या कंडिशनमध्ये, ॲडव्हर्स कंडिशनमध्ये. मग जर का लिपिड्स जेव्हा प्रोव्हाइड करतात, लिपिडचं रूपांतर, लिपिड्स कन्व्हर्टेड इन टू फॅटी ऍसिड, लिपिड जेव्हा आपल्या बॉडीला एनर्जी प्रोव्हाइड करतो तेव्हा तो डायरेक्ट लिपिड एनर्जी देतो का, तर नाही, तर तो काय करतो, लिपिड आर कन्व्हर्टेड इन टू द फॅटी ऍसिड, लिपिड फॅटी ऍसिडमध्ये कन्व्हर्ट होतो. प्रोटीन्स आर इन टू अमिनो ऍसिड, प्रोटीन हा अमिनो ऍसिडमध्ये कन्व्हर्ट होतो. बोथ आर कन्व्हर्टेड इन टू द ऍसिटिल कोएन्झाइम, फॅटी ऍसिड लिपिड्स अँड लिपिड काय करतो तर फॅटी ऍसिडमध्ये, आणि प्रोटीन हा अमिनो ऍसिडमध्ये कन्व्हर्ट होतो, आणि दोघंही पुन्हा कन्व्हर्टेड इन टू द ऍसिटिल कोएन्झाइम ए, ऍसिटिल कोएन्झाइम ए मध्ये कन्व्हर्शन होतात आणि एनर्जी ऑब्टेन होते थ्रू द कम्प्लीट ऑक्सिडेशन ऑफ द ऍसिटिल कोएन्झाइम. आणि मग याच्यामध्ये या एनर्जीचं कम्प्लीट ऑक्सिडेशन होतं, या ऍसिटिल कोएन्झाइमचं पूर्णपणे काय होतं, ग्लुकोजचं हे बघा ऍसिटिल कोएन्झाइम, अँड एनर्जी इज ऑब्टेन थ्रू द कम्प्लीट ऑक्सिडेशन ऑफ द ऍसिटिल कोएन्झाइम. ऍसिटिल कोएन्झाइमचं पूर्णपणे ऑक्सिडेशन होतं. दिस प्रोसेस हॅपन्स इन द मायटोकॉन्ड्रिया, आणि मायटोकॉन्ड्रियामध्ये प्रोसेस घडते, त्यालाच म्हणतात इट इज कॉल्ड क्रेब्स सायकल. क्रेब्स सायकल, राईट अबाउट क्रेब्स सायकल किंवा डिस्क्राइब क्रेब्स सायकल म्हणजे एवढं तुम्हाला लिखाण करावं लागेल. आता मग आता मी सांगितल्याप्रमाणे आपल्याकडे आता ही झाली सगळी सेल्युलर रिस्पिरेशन. सेल्युलर रिस्पिरेशन म्हणजे विथ द हेल्प ऑफ द ॲरोबिक रिस्पिरेशन. सेल्युलर रिस्पिरेशन इज द वन टाईप ऑफ द ॲरोबिक रिस्पिरेशन. आणि ॲरोबिक रिस्पिरेशनमध्ये तुम्हाला ऑक्सिजनची गरज भासते. आता पुढची जी स्टेज आहे ती काही वेळेला आपल्या बॉडीला काय होते तर रिस्पिरेशनसाठी ऑक्सिजनची कमतरता भासते, तेव्हासुद्धा ते बॉडी काय करते, रिस्पिरेशन करतेच. तर आपण डिस्क्राईब द अनॅरोबिक रिस्पिरेशन असा एक क्वेश्चन विचारला जाईल तुम्हाला. डिस्क्राईब द अनॅरोबिक रिस्पिरेशन म्हणजे विदाउट ऑक्सिजन रिस्पिरेशन. काही बॅक्टेरिया जे आहेत त्या विदाउट, त्यांना ऑक्सिजन लागतच नाही, ऑक्सिजनमध्ये जगतच नाही आहेत. हे बघ, सम ऑर्गॅनिझम लाईक द मेनी बॅक्टेरिया कॅन नॉट लिव इन ऑक्सिजन अँड परफॉर्म द अनॅरोबिक रिस्पिरेशन. म्हणजे काही बॅक्टेरिया ज्या आहेत त्या ऑक्सिजनच्या सान्निध्यात जगतच नाही आहेत, आणि त्यामुळे ते काय करतात तर अनॅरोबिक रिस्पिरेशन करतात. ग्लायकोलिसिस अँड फर्मेंटेशन आर द टू स्टेप इन दिस रिस्पिरेशन. म्हणजे ह्या अनॅरोबिक रिस्पिरेशनमध्ये ग्लायकोलिसिसची जी स्टेज आहे ती स्टेज
आणि फर्मंटेशन म्हणजे आपलं जे दह्याचं दुधात रूपांतर दुधाचं दह्यात रूपांतर होण्याची प्रक्रिया आहे ती फर्मंटेशनची प्रक्रिया अलग असेल. ती अनॅरोबिकची रिस्पिरेशनची प्रक्रिया म्हणजे ग्लायकोलिसिस अँड फर्मंटेशन आर द टू स्टेप्स इन दिस रिस्पिरेशन. या स्टेप या रिस्पिरेशनमध्ये टू स्टेप्स येतात आणि ग्लुको त्यामध्ये काय होतं ग्लुकोज इज कम्प्लिटली ऑक्सिडाइज्ड अँड लेस अमाऊंट ऑफ एनर्जी इज प्रोड्यूस्ड इनकम्प्लीटली सर इथं लक्षात ठेवा ग्लुकोज मात्र पूर्णपणे पूर्णपणे जेव्हा ऑक्सिडाइज होतो तेव्हा भरपूर एनर्जी निर्माण होते पण ग्लुकोज इज इनकम्प्लिटली ऑक्सिडाइज्ड लेस अमाऊंट ऑफ एनर्जी प्रोड्यूस अतिशय कमी प्रमाणात एनर्जी काय होते तर प्रोड्यूस होते आणि त्यामुळे पायरिक ऍसिड इज प्रोड्युस्ड थ्रू द ग्लायकोलिसिस आणि या प्रक्रियेमध्ये पायरिक ऍसिड जे आहे या प्रोसेसमध्ये पायरिक ऍसिड काय होतं तर निर्माण होतं आणि ह्या पायरिक ऍसिड निर्माण झाल्यानंतर त्यालाच आपण काय म्हणतो बघा तर पायरिक ऍसिड इज प्रोड्युस्ड थ्रू द ग्लायकोलिसिस कन्व्हर्टेड इन टू द ऑर्गॅनिक ऍसिड इट इज आणि ह्या पायरिक ऍसिड काय पायरिक ऍसिड इज प्रोड्युस्ड थ्रू द ग्लायकोलिसिस पायरिक ऍसिड तयार झालं की त्याच्यापासून पुढे पायरिक ऍसिड पासून पुढे काय तयार होतं तर ऑर्गॅनिक ऍसिड्स ऑर द अल्कोहोल त्याच्यापासून काय तयार होतं ऑर्गॅनिक ऍसिड्स ऑर अल्कोहोल्स तयार होतात ऑर्गॅनिक ऍसिड्स ऑर द अल्कोहोल्स इट इज कन्व्हर्टेड इन टू इट इज कन्व्हर्टेड इन टू ऑर्गॅनिक ऍसिड ऑर द अल्कोहोल याच्या पुढचा पार्ट इट इज कन्व्हर्टेड इन टू द अल्कोहोल ऍसिड्स अँड अल्कोहोल ऑर्गॅनिक ऍसिड्स ऑर अल्कोहोल्स विथ द हेल्प ऑफ द सम एन्झाइम्स अँड दिस इज कॉल्ड अ फर्मेंटेशन काही एन्झाइमच्या माध्यमातून काय होतं काय तयार होतं ऑर्गॅनिक ऍसिड ऑर अल्कोहोल्स तयार होतात आणि यालाच म्हणतात फर्मंटेशन. तुम्हाला माहीत नसेल काही जे लिकर लिकर वाईन जे तयार करण्याची जी प्रोसेस जी असते या प्रोसेसमध्ये फर्मंटेशनची प्रक्रिया केली जाते म्हणजे अनॅरोबिक रिस्पिरेशन होत असतं. याच्यामध्ये तुम्हाला काही एक्झाम्पल सांगता येईल किंवा अनॅरोबिक रिस्पिरेशन एक्झाम्पल फर्स्ट हे एवढे आहे त्याच्यापुढे एक दोनच शब्द लिहायचे इट इज कन्व्हर्टेड इन टू द ऑर्गॅनिक ऍसिड ऑर अल्कोहोल ऑर अल्कोहोल ऍसिड विथ द हेल्प ऑफ द सम एन्झाइम्स इन द प्रोसेस ऑफ फर्मेंटेशन एवढं फक्त पुढे लिहायचं आहे आणि मग याचं एक्झाम्पल द्यायचं सम सीड्स परफॉर्म द अनॅरोबिक रिस्पिरेशन इफ द सॉइल सबमर्ज अंडर द वॉटर ड्यूरिंग जर्मिनेशन. जेव्हा आपण पेरतो पेरणीचा कार्यक्रम केल्यानंतर जेव्हा पाऊस पडतो आणि जमीन पूर्णपणे पाण्याखाली जाते तेव्हा त्याच्या बिया ज्या आहेत त्या बिया ज्या सीड्स असतात ना त्या अनॅरोबिक रिस्पिरेशन करत असतात हे एक उदाहरण तुम्हाला सांगता येईल आणि ड्यू टू दिस लेस आणि दुसरी गोष्ट म्हणजे आवर मसल्स सेल्स आर परफॉर्म अनॅरोबिक रिस्पिरेशन व्हाईल परफॉर्मिंग एक्सरसाइज. आपण एक्सरसाइज जेव्हा करतो तेव्हा आपल्या बॉडीतल्या जे मसल्स सेल असतात त्या अनॅरोबिक रिस्पिरेशन करतात आणि जेव्हा अनॅरोबिक रिस्पिरेशन करतात तेव्हा काय होतं तर ड्यू टू दिस लेस अमाऊंट ऑफ एनर्जी त्यामुळे लेस अमाऊंट ऑफ एनर्जी आणि इनकम्प्लीट ऑक्सिडायझेशन झाल्यामुळं काय होतं तर लेस अमाऊंट ऑफ एनर्जी प्रोड्यूस होते इन अवर बॉडी अँड लॅक्टिक ऍसिड कोणतं लॅक्टिक ऍसिड इज कम्युनिकेटेड लॅक्टिक ऍसिड त्याच्यातून निर्माण होतं आणि त्यामुळे आपल्याला काय होतं तर दमल्यासारखं वाटतं. क्वेश्चन तुम्हाला याच्यावर विचारलं आहे पुस्तकामध्ये ही माहिती आहे व्हाय वी फील टायर्ड व्हाइल डुईंग द एक्सरसाइज करताना आपल्याला दमल्यासारखं का वाटतं तर त्याचं उत्तर आणखी एकदा सांगतो At the time of the exercise, our cell muscle cells, our muscle cells also perform the anaerobic respiration. At that time, less amount of energy is produced. And lactic acid is also produced. Lactic acid is also produced. So we feel the tired. एवढं सगळं तुम्हाला लिखाण करावं लागेल. समजलं? एवढं जर समजलं असेल तर राहिला पाठ आपण दुसरं पुढच्या क्वेश्चनमध्ये.